नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आरोग्य विभाग दोन हजार एकवीस भरती जी आहे त्याविषयीची सर्वात महत्त्वाचा अपडेट त्याचबरोबर अनेक विभागामधील ज्या रिक्त जागा आहेत त्याविषयीचा सर्वात महत्त्वाचा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती पुराव्यासहित समजणार आहे तर रिक्त जागा भरण्यासाठी मनपाला जी नोटीस देण्यात आलेली आहे तहसीलदारांकडून त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचा इम्पॅक्ट आपल्या आरोग्य विभाग भरती त्याचबरोबर इतर ज्या ग्रामीण विकास विभागामधील ज्या जागा रिक्त आहेत त्या त्याच्यावरती कसा पडणार आहे ती सर्व अशी आनंदाची अशी बातमी तुम्हाला पाहायला भेटणार आहे या व्हिडिओमध्ये परंतु मित्रांनो त्याच्या अगोदर मला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या अशा नवीन नवीन भरतीसाठी आणि बेल आयकॉनवरती समोर प्रेस करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग डिटेलमध्ये आपण कशा पद्धतीची न्यूज आलेली आहे त्याच्याविषयीची माहिती पाहूयात चला लगेच सुरू करूया पाहू शकता अत्यंत महत्त्वाची आजच्याच पेपरची न्यूज आहे तहसीलदारांची मनपाला नोटीस मनुष्यबळ उपलब्ध न करून दिल्याने वाद बघा वैद्यकीय विभागाचाही थेट नकार तर वैद्यकीय विभागातील आरोग्य विभागाचा देखील या ठिकाणी थेट नकार भेटलेला आहे तहसीलदार यांना जागा भरण्याच्या संबंधी रिक्त पदांसंबंधी तर काय आहे नक्की बातमी ही त्याच्याविषयीची माहिती बघून घेऊया आपल्याला खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती या व्हिडिओमधून पाहायला भेटणार आहे मित्रांनो त्यासाठी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा तर बघूयात महत्त्वाची कशी न्यूज आहे ही। तर बघा मी तुम्हाला संपूर्ण न्यूज ठिकणे वाचून दाखवतो कमी मनुष्यबळाच्या जोरावर महापालिका कोरोना विरोधातील लढाई लढण्यास नागरिकांना सुविधा देण्यासाठी झटत असतानाच जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महापालिकेने उपलब्ध असलेले कर्मचारी वर्ग देण्याचा तगदा जिल्हा प्रशासनाने लावला आहे तर बघा निवडणुकांसाठी मनुष्यबळाची वेळेत माहिती उपलब्ध करून दिली नसल्याने तहसीलदारांनी थेट महापालिका प्रशासन उपायुक्तांनाच या ठिकाणी नोटीस बजावली आहे जिल्ह्यात बघा सध्या सहाशे एकवीस ग्रामपंचायती आहेत मित्रांनो ही नाशिक जिल्ह्याचं मी सांगतोय परंतु सर्व जिल्ह्यामध्ये मित्रांनो हीच परिस्थिती आहे तर बघा निवडणुका सुरू आहेत येत्या पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार असून अठरा तारखेला मतमोजणी होणार आहे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिका विविध विभागांकडून मनुष्यबळांची मागणी केली असून उपलब्ध मनुष्यबळाची माहिती मागवली आहे बघा माहिती मागवली आहे नाशिक महापालिकेकडे सुद्धा नाशिकच्या तहसीलदारांनी पत्र पाठवून मनुष्यबळाची माहिती मागवली आहे बघा कलेक्टर ऑफिसमधून महापालिकेला पत्र केलं आहे की रिक्त पद किती आहेत मनुष्यबळाची आम्हाला माहिती द्या परंतु महापालिकेत आधीच मनुष्यबळाची टंचाई आहे सध्या महापालिकेच्या पटलावर बघा सातशे नव्वद अधिकारी व कर्मकचारी संख्या असताना प्रत्यक्षात आठ चार हजार आठशे दहा कर्मचारी वर्ग बघा उपलब्ध आहे जवळपास दोन हजार दोनशे वीस पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत मित्रांनो प्रत्येक विभागाची हीच परिस्थिती आहे बघा त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाचं कामकाज सुरू असताना कोरोनाचे संकट कोसळले आहे दहा महिन्यापासून कोरोना विरोधातील लढाई सुरू आहे वैद्यकीय विभागात तर बघा महत्वाचं म्हणजे आरोग्य विभागात तर कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे या ठिकाणी बघा त्यासाठी कलेक्टर ऑफिसमधून रिक्त जागा किती आहेत याविषयीची सूचना मागवलेली आहे कारण की राजेश टोपे यांनी सर्व कलेक्टर ऑफिसला सूचना दिलेल्या आहेत की रिक्त पदे तातडीने मागवा आरोग्य विभागामध्ये किती आहेत आपल्याला रिक्त जागा एक सध्या ठेवायची नाही सर्व जागा भरायची आहेत त्याविषयी अपडेट चा मित्रांनो तर बघा आपल्या अपुऱ्या मनुष्यबळावर कसे बसे काम सुरू असताना तहसीलदारांनी महापालिकेकडे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या निवडणुकीसाठी बघा निवडणुकीसाठी मागणी केल्याने महापालिकेसमोर धर्मसंकट उभे ठाकले आहे बघा धर्मसंकट उभे ठाकले आहे तहसीलदाराने थेट महापालिकेलाच नोटीस काढली आहे त्यामुळे तहसीलदारांना नोटीशीनंतर महापालिका प्रशासनाने सर्व विभागांना पत्र पाठवून मनुष्यबळाची माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत बघा तहसीलदारांना फक्त निवडणुकीसाठी या ठिकाणी मनुष्यबळ लागणार होतं परंतु तहसीलदारांनी परत म्हटलंय की या ठिकाणी आरोग्य विभागातील देखील मला सर्व विभागातील रिक्त पदांची माहिती हवी आहे लवकरात लवकर ही पदं भरायची आहेत तर बघा वैद्यकीय विभागाचा म्हणजे आरोग्य विभागाचा नकार दिला गेलेला आहे महा पालिका जी आहे नाशिकची तिथून आम्ही जागा किती रिक्त आहेत त्यासाठी आम्ही सांगत नाही असा थेट नकार दिला गेला आहे ते याच्यामध्ये काय झालं तहसीलदारांच्या नोटीसनंतर प्रशासनाने सर्व विभागाकडे तातडीने माहिती सादर करण्याचे आदेश दिले परंतु वैद्यकीय बघा आरोग्य विभागाने मनुष्यबळ नसल्याचे सांगत कर्मचारी व अधिकाऱ्यांची यादी देण्यास थेट नकार दिला आहे अशीच भूमिका बांधकाम विभागाने देखील घेतली त्यामुळे यादी कळविण्यास उशीर होत असल्याने तहसीलदार कार्यालय आणि महापालिका यांच्यात चांगली झुंपल्याची शक्यता आहे तर बघा मह महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो या प्रशासनाचा जो कारभार आहे तो रिक्त पदक किती आहेत ते देण्यादेखील देखील नकार आहे त्यामुळे भरती मित्रांनो अशी लांबत चाललेली आहे रखडत आहे तर या ठिकाणी तहसीलदारांनी चांगलंच मनाव घेतलेलं आहे नाशिक विभागामधून मित्रांनो ही महत्त्वाची मा, माहिती आहे बाकीच्या विभागामध्ये देखील रिक्तपदांची माग माहिती मागवली गेलेली आहे त्याच्यामुळे ही भरती जी आहे आरोग्य विभागाची ती आता कुठंतरी सुरू झालेलं आहे महत्त्वाचं अपडेट मित्रांनो आनंदाची अशी बातमी आहे प्रत्येक जिल्ह्यातून तहसीलदार आता रिक्तपदं किती आहेत मागवत आहेत निवडणुकीचा काळ असला तरी निवडणुकीच्या काळाबरोबरच आरोग्य विभागातील पदं देखील भरायची आहेत कंत्राटी पदं भरलेले आहेत आणि रिक्तपदं अजून तशीच आहेत तर ती रिक्तपदं भरण्यासाठी राजेश टोपे यांनी तात तातडीचे आणि सक्तीचे आदेश दिलेले आहेत मित्रांनो त्यासाठी महत्त्वाचं अपडेट प्रत्येक तहसीलदार कलेक्टर ऑफिसमधून घेतलं जात आहे म्हणजे आपली भरती मित्रांनो शंभर टक्के लवकरात लवकर ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्याला एक्झाम डेट आणि मार्गदर्शक तत्वे काय असतील किंवा टिकीटसाठी कुठ आपल्याला जी कंपनी निवड झाली त्याच्याहून डाउनलोड करायचं की स्वतः आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर ती प्रसिद्ध होतील याविषयीची माहिती लवकरच आपल्याला समजेल मित्रांनो तर अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेल्या मित्रांनो त्यासाठी व्हिडिओला लाईक केल्याशिवाय आणि शेअर केल्याशिवाय आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय Tonight. Thank you.